धनत्रयोदशीला सोनं, चांदी, पितळ्याची भांडी आणि धणे यासह 10 शुभ वस्तू खरेदी करण्याची पद्धत आहे। तर या दिवशी काय खरेदी करणे शुभ ठरेल हे जाणून घ्या। या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करण्याची परंपरा आहे। सोने हे लक्ष्मी आणि बृहस्पतीचे प्रतीक आहे, त्यामुळे सोने खरेदी करावे। या दिवशी चांदीची नाणी देखील खरेदी करू शकता। यावर देवी लक्ष्मी, गणपती आणि कुबेर यांचे चित्र अंकित असतात। या दिवशी जुनी भांडी बदलून तांबे, पितळ आणि चांदीची नवीन भांडी क्षमतेनुसार खरेदी केली जातात। या दिवशी सोनं खरेदी करणे शक्य नसेल तर पितळ्याची भांडी नक्कीच खरेदी करा। या दिवशी नवीन धणे खरेदी केले जातात। या दिवशी धणे बारीक करून त्यात गुळ मिसळून नैवेद्य तयार केला जातो। या दिवशी लक्ष्मी पूजनात घालण्यासाठी कपडे देखील खरेदी करण्याची परंपरा आहे। या दिवशी दिवाळीच्या पूजेसाठी लक्ष्मी आणि गणेशजींच्या मूर्ती किंवा चित्रे तसेच धन्वंतरी पूजेसाठी मूर्ती किंवा चित्रेही खरेदी केली जातात। या दिवशी मुलांसाठी खेळणी देखील खरेदी करण्याची परंपरा आहे। घरातील मुलं आनंदी असल्यास घरात सकारात्मक वातावरणाचे निर्माण होते। या दिवशी पूजन सामुग्रीसह लाह्या बत्ताशे खरेदी करण्याची परंपरा आहे। या दिवशी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी गोमती चक्र आणि कवड्या खरेदी केल्याने धन समृद्धी येते। या दिवशी केरसुणी किंवा झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते। याने वर्षभरासाठी घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर निघते। या व्यतिरिक्त दिवा, दक्षिणावर्ती शंख, कमलगट्टा किंवा रुद्राक्ष माळ, धार्मिक साहित्य, औषधं, मीठ, नवीन वाहन किंवा नवीन घर देखील खरेदी करता येऊ शकतं।